गेली 75 वर्ष केलेल्या आध्यात्मिक सामाजिक कार्यामुळे ज्या कुटुंबातील सलग 3 पिढ्यांनी मानद डॉक्टरेट पदवी मिळवण्याची ऐतिहासिक हॅट्रिक साधली ते एकमेव द्वितीय कुटुंब म्हणजे रेवदंडा येथील धर्माधिकारी कुटुंब. सचिन दादा धर्माधिकारी यांना पॅरिस येथील युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीनं बँकॉक येथे शुक्रवारी मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल केली. तसंच पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना लिव्हिंग लेजंड म्हणून गौरवण्यात आलं. याबद्दल पनवेलमध्ये विविध ठिकाणी बैठक सभागृहासमोर श्री सदस्यांनी आनंद उत्सव हा फटाके फोडून साजरा केला. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी श्री समर्थ बैठकांच्या माध्यमातून लाखो श्री सदस्यांच्या मनामनात आणि घराघरात आध्यात्मिक शिकवण रुजवली. 2005 मध्ये पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठानं श्री नानासाहेबांना दी लीट ही मानद पदवी बहाल केली आणि धर्माधिकारी कुटुंबातील पहिली मानद डॉक्टरेट पदवी मिळण्याचा बहुमान त्यांना लाभला. त्यानंतर 2008 मध्ये त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आध्यात्मिक शिकवणीला अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान व आरोग्य विषयक शिबिरांद्वारे सामाजिक कार्याची जोड दिली. 2014 मध्ये अप्पासाहेबांना नेरूळ येथील डीवाय पाटील विद्यापीठानं विद्यालंकार ही मानद पदवी बहाल केली आणि धर्माधिकारी कुटुंबातील दुसरी मानद डॉक्टरेट पदवी मिळवण्याचा बहुमान त्यांना लाभला. त्याच पाठोपाठ आता श्री सचिन दादा धर्माधिकारी यांनी या आध्यात्मिक सामाजिक शिकवणीला चळवळीचं रूप दिलं आणि ती अबालवृद्धांमध्ये रुजवली. त्याबद्दल त्यांना पॅरिस येथील युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीनं शुक्रवारी बँकॉक येथील एका शानदार कार्यक्रमात मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल केली. त्याबद्दल पनवेलमध्ये ठिकठिकाणी श्री सदस्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे.